यूट्यूब चॅनल पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता। इकडे तर बाप्पांच्या उत्सवावर भाववाढीचं विघ्न, मूर्तीसाठीचं साहित्य महागलं। अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागात गणेश मूर्ती कारखान्यात मूर्ती बनवण्याची लगबग सुरू झाली आहे। 6 इंचापासून तब्बल 7 ते 10 फुटापर्यंत बनवल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींसाठी लागणाऱ्या कच्च्या मालात वाढ झाल्याने गणपतीच्या मूर्तीमध्ये 15 ते 20% भाववाढीचं विघ्न येऊन ठेपलं आहे। गणेश भक्तांना यंदा आपल्या मनपसंत मूर्तीसाठी ज्यादा पैसे मोजावे लागतील, मात्र त्यात गणेश मूर्तीकारांचा नाईलाज आहे, अशा प्रतिक्रिया मूर्तीकारांकडून व्यक्त केल्या जात आहेत। प्रत्येक कारागिरापुढे महागाईचं विघ्न येत असल्याने मूर्तीचे दर वाढणार आहेत। शाडू आणि प्लॅस्टरच्या मूर्ती सर्वत्र बनवल्या जात असल्या तरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सध्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत। काही व्यापारी पेंटवरून मूर्ती विकत घेऊन स्टॉल मांडतात, असं चित्र रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यात तसेच प्रमुख बाजारपेठांच्या ठिकाणी पाहायला मिळतंय। आकर्षक रंगसंगतीमुळे या मूर्तींना देखील मागणी वाढत आहे। गेल्या 4 ते 5 वर्षापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपेक्षा पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींना मागणी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे। प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती प्रदूषणास हानिकारक असल्याने त्या हळूहळू थांबवण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतल्याने पर्यावरणप्रेमींकडूनही समाधान व्यक्त होत आहे। गणपतीही भाववाढीतून सुटले नाहीत। शासनाने गणपतीच्या साहित्यावर असणारे सर्व कर माफ करावेत अशी मागणी आता जनतेतून केली जात आहे।